आपण पाहताय जागर समस्या तुमची आमचा या प्रायोजक आहेत गोकुळ दूध गोकुळ आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी नमस्कार तिचा जागर न्यूज मध्ये सतत गाजत असलेल्या वादग्रस्त असलेल्या त्याचबरोबर लोकसभेत विधानसभेत ज्याचे लोकसभा विधानसभेत ज्याचे पडसाद उमटलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी म्हणजेच गोकुळ दूध संघासाठी तेरा एप्रिल किंवा वीस एप्रिल रोजी मतदान होण्याची शक्यता आहे चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमुळं पोलीस बंदोबस्त मिळण्यातील अडचण लक्षात घेता हे मतदान वीस एप्रिल रोजी होईल अशी माहिती सहकार उपनिबंधक दुग्ध सुनील सिरापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे दरम्यान या निवडणुकीसाठी प्राथमिक दूध सं संस्थांकडून ठराव संकलित करण्यास तेवीस डिसेंबरपासून सुरुवात होणार असून बावीस जानेवारी दोन हजार वीसला हा ठराव सादर करण्याचा सा अखेरचा दिवस असेल सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या काळात सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्याकडून संस्थांना ठराव दाखल करण्यासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात येणार असल्याचं श्री सिरापूरकर यांनी सांगितलं सिरापूरकर म्हणाले की नव्या सहकार कायद्यानुसार ही निवडणूक होईल संचालक मंडळाच्या पूर्वीच्या अठरा जागा होत्या त्यात त्यावेळी तीन जागा वाढणार आहेत वाढीव जागा ह्या सर्वसाधारण गटातील असतील उर्वरित पाच जागा राखीव गटातून निवडण्यात येतील बावीस जानेवारी दोन हजार वीस हा ठराव सादर करण्याचा अंतिम दिवस असेल त्यानंतर आठ दिवसात आलेल्या ठरावांची अध्यक्षरानुसार यादी तयार करण्यात येईल त्यावर दहा दिवसात हरकती मागवल्या जातील त्यानंतर हरकतींवरील सुनावणी व निकाल देण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी असेल ब्युरो रिपोर्ट तिचा जागर